त्याच्यानंतर मी सांगितलं की चुना वगैरे मिक्स करून ते शिकवलं तयार करतो तेव्हा ते केलेलं आहे जीर्णोद्धार झालंय त्याचा गांधी पुतळा पण होता त्याच्या गांधी हो ते सगळं काढून टाकले आणि एवढं हा आता पोरगा आहे ना बेल्ट पूर्ण माती होती जिल्ह्यातील खिद्रापूर येथे मला कोपेश्वर मंदिर येथे भेट देण्याची संधी मिळाली. इथं आल्यानंतर गावकऱ्यांनी जी माहिती दिली त्यावरून हे मंदिर अतिशय सुंदर, त्यानंतर पुरातन तर आहेच, 12व्या शतकापासून हे मंदिर इथं अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळत आहेत. परंतु एकंदरीत परिसर व मंदिराची स्थिती पाहता आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने इथं येऊन लवकरात लवकर या मंदिराची पुनर्बांधणी व हा ठेवा, हे पुरातन जे आपलं संरक्षित स्मारक आहे जे ह्याच्या आधीच घोषित केलं गेलं आहे, याच्याकरता लवकरात लवकर यामध्ये त्यांनी लक्ष घालून या मंदिराची संवर्धन करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासंबंधी मी गावकऱ्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यामध्ये खूप अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली. तर आपण लवकरच माननीय मुंबई उच्च न्यायालय येथे धाव घेऊन या गावकऱ्यांच्या वतीने आपण जनहित याचिका करणार आहोत. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार त्याचबरोबर या मंदिराचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही उपाययोजना आहेत त्या भारतीय सर्वेक्षण विभागानं लवकरात लवकर कराव्यात, यासंबंधीसुद्धा लवकरच उच्च न्यायालयाने या प्रकारचे आदेश द्यावेत अशी विनंती मी करणार आहे.